Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 5 food safety from 7th standard general science. Textbook मध्ये page number 39 आणि 40 वर हा exercise दिलेला आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये या exercise मध्ये जे questions विचारलेले आहेत त्यांचे answers आपण discuss करणार आहोत. अतिशय सोपा lesson आहे हा. So first question आहे, complete the following statements by using the correct option from those given below. इथे खाली काही options दिलेले आहेत. हे ऑप्शन्स यूज करून आपल्याला हे जे इनकम्प्लीट स्टेटमेंट्स आहेत ते कम्प्लीट करायला सांगितलेले आहे. सो फर्स्ट आहे, ड्राइंग द फूड ग्रेन्स फ्रॉम फार्म्स अंडर द हॉट सन इज कॉल्ड. काय दिलेलं आहे की शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे या प्रक्रियेला काय म्हणतात. आता शेतामध्ये आपण गहू, ज्वारी, बाजरी हे धान्य घेत असतो, त्याचबरोबर इतर डाळीसुद्धा घेत असतो. मग हे आपल्याला प्रखर सूर्यप्रकाशात सुकवावं लागतं, वाळवावं लागतं हे सगळं धान्य, हो की नाही. मग हे जेव्हा आपण सूर्यप्रकाशात वाळवतो तेव्हा काय करत असतो, तर यातील पाण्याचा अंश संपूर्ण आपण काढून टाकत असतो सूर्यप्रकाशात वाळवून. मग याला काय म्हणतात, याला म्हणतात डिहायड्रेशन, या प्रक्रियेला म्हणतात डिहायड्रेशन. नेक्स्ट आहे, मटेरियल्स लाईक मिल्क आर इन्स्टंटली कूल्ड आफ्टर हीटिंग अप टू अ सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड डॅश. काय दिलेलं आहे की दुधासारखे काही असे पदार्थ आहेत की ज्यांना आपण सर्टन टेम्परेचरपर्यंत तापवतो आणि त्यानंतर त्याला लगेचच थंड करतो. का थंड करतो, या प्रोसेसमुळे काय होतं, तर दूध हे दीर्घकाळ जरा टिकतं. मग या मेथडला, दूध टिकवण्याच्या या मेथडला काय म्हणतात, पाश्चरायझेशन. नेक्स्ट, सॉल्ट इज अ डॅश टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. सॉल्ट हे कोणत्या प्रकारचं फूड प्रिझर्वेटिव्ह आहे, तर नॅचरल. नेक्स्ट, विनेगर इज अ डॅश टाईप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह. विनेगर हे केमिकल टाईपचं फूड प्रिझर्वेटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इज मिल्क पाश्चराइज. दुधाचं पाश्चरायझेशन कसं केलं जातं. सो आन्सर, द मिल्क इज हीटेड अप टू 80 degrees Celsius फॉर 15 minutes अँड देन कूल्ड इट क्विकली. दुधाला काय केलं जातं, तर 18 degrees Celsius इतक्या टेम्परेचरवर 15 मिनिटसाठी हीट केलं जातं, तापवलं जातं आणि लगेचच त्याला थंड केलं जातं. दिस डिस्ट्रॉईज द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क अँड देन इट कॅन बी स्टोअर्ड फॉर अ लॉंगर टाईम. या प्रक्रियेमुळे काय होतं की दुधाला 80 degrees Celsius 15 मिनिटं तापवण्याने लगेचच थंड करणे, या प्रक्रियेमुळे काय होतं, त्यातले जे सूक्ष्मजीव आहेत ते मरून जातात आणि त्यामुळे दूध हे जास्त वेळासाठी आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, वाय शुड वी नॉट कन्झ्युम अडल्टरेटेड फूड मटेरियल्स. काय दिलेलं आहे की अडल्टरेटेड म्हणजे काय, तर भेसळयुक्त. आणि फूड मटेरियल्स म्हणजे तुम्हाला माहीतच आहे अन्नपदार्थ, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत. चला आन्सर पाहूयात. तुम्ही सांगाल किती इझी आहे, हो की नाही. हा चॅप्टर खूप इझी आहे. आपण भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ले की आपलं पोट दुखतं, आपल्याला विषबाधा होते, आपल्याला उलट्या होऊ शकतात, हो की नाही, आपली तब्येत बिघडते. सो तेच आन्सर आहे सगळं. कन्झ्युमिंग अडल्टरेटेड फूड मे रिझल्ट इन टू इल हेल्थ. द व्हेरियस टाईप्स ऑफ अडल्टरेशन्स अफेक्ट आर बॉडी इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो असं भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यावर. इट मे रिझल्ट इन टू फूड पॉइजनिंग ऑर मे कॉज ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट म्हणजे पोट दुखतं, पोटात कसं तरी होतं, गुडगुड होतं, हो की नाही. सम अडल्टरेंट्स मे अफेक्ट द फंक्शनिंग ऑफ सम ऑर्गन्स. काही भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे काय होतं, आपल्या शरीराच्या आतमधील जे अवयव आहेत त्यांच्यामध्ये बिघाडसुद्धा होतो. इफ कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित, इफ कंटॅमिनेटेड फूड इज कन्झ्युम्ड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इट मे कॉज कॅन्सर. जर आपण दूषित अन्नपदार्थ खूप काळापर्यंत खात राहिलो तर आपल्याला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. म्हणून स्वच्छ अन्न खायला हवं, भेसळयुक्त अन्न अवॉइड करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, व्हॉट प्रिकॉशन्स डू युअर पेरेंट्स टेक टू कीप फूड स्टफ्स सेफ. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात बरं. सो पाहूयात आन्सर. आता हे सगळी काळजी तुमचे आई बाबा घेतच असणार आहेत. टू कीप द फूड स्टफ सेफ माय पेरेंट्स डू द फॉलोइंग स्टेप्स. काय काय करतात. सो फर्स्ट येणार, बाय फूड स्टफ
फ्रॉम स्टोर्स दॅट मेंटेन हायजीन. अशा दुकानातूनच अन्नपदार्थ विकत घेतात की जिथे स्वच्छता पाळली जाते. नेक्स्ट, चेकिंग द एक्सपायरी डेट ऑफ पॅकेज्ड बॉटल्ड अँड कॅन्ड फूड बिफोर बाईंग. विकत घेण्याआधी तुमचे आई बाबा पाहतात ना की हे कधी मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, कधी तयार झालेलं आहे आणि त्याची एक्सपायरी डेट काय आहे, किती काळापर्यंत हे जे फूड स्टफ आहे ते टिकणार आहे, ते पाहूनच मग घेत असतात. बरोबर, आपण प्रत्येक गोष्टीवर त्याची एक्सपायरी डेट चेक करत असतो. आपण बाजारातून जर लोणचं विकत घेतलं तर त्याच्यावर एक्सपायरी डेट बघत असतो. आपण पापड घेतले तर त्याच्यावर सुद्धा एक्सपायरी डेट दिलेली असते. सो तुमचे पेरेंट्ससुद्धा अशा प्रकारे एक्सपायरी डेट चेक करूनच घेतात. तुम्ही जाता ना तुमच्या पेरेंट्स बरोबर बाजारामध्ये वस्तू खरेदी करायला, तर हे सगळं तुम्ही पाहायचं आहे की करतात की नाही. तुमचे आई बाबा ते करतच असणार 100%. नेक्स्ट आहे, स्टोरिंग ड्राय फूड आयटम्स लाईक ग्रेन्स, सिरियल्स, पल्स, फ्लोर्स एक्सेट्रा इन एअर टाईट कंटेनर्स. धान्य, तृणधान्य, डाळी, पीठ, गव्हाचं किंवा ज्वारीचं जे धान्य तुम्ही खाता, त्या धान्याची पिठं, हो की नाही, मग हे सगळं कशाप्रकारे ठेवलं जातं तुमच्या घरामध्ये, तर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जातं की नाही. का एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जातं? कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर ॲब्झॉर्ब नको व्हायला म्हणून, ते खराब व्हायला नको म्हणून. नेक्स्ट, वॉशिंग द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स थरली अँड देन रेफ्रिजरेटिंग देम. जेव्हा बाजारातून भाज्या फळं घरी विकत आणले जातात तेव्हा ते कशाप्रकारे ठेवले जातात तुमच्या घरामध्ये? तुमची आई व्यवस्थित भाज्या निवडून छान स्वच्छ धुवून मग फ्रीजमध्ये ठेवते की नाही? फळांबरोबर पण तसंच होतं. फळंसुद्धा स्वच्छ धुवून पुसून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात. जर फळं जास्त असले तर, जर फळं थोडीच असले तर ते वरतीच ठेवले जातात, हो की नाही. पण जेव्हा ते जास्त असतात आणि आपल्याला ते टिकवायचे असतात दीर्घकाळापर्यंत, तेव्हा आपण काय करतो, ते स्वच्छ धुतो, क्लीन करतो, पुसतो आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असतो. नेक्स्ट, डिस्कार्डिंग द फूड आयटम्स दॅट हॅव क्रॉस्ड देअर एक्सपायरी डेट. डिस्कार्डिंग म्हणजे बाद करणे. जे फूड आयटम्स, ज्या फूड आयटम्सची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे ते बाद करून टाकतो आपण, हो की नाही, फेकून देतो. नेक्स्ट, डिस्कार्डिंग द फूड आयटम्स विच आर गिविंग फाऊल ओडर. फाऊल म्हणजे घाणेरडा आणि ओडर म्हणजे वास, दुर्गंध ज्या फूड आयटम्सला येतो ते फूड आयटम्स आपण टाकून देत असतो, डिस्कार्ड करत असतो. हॅव बिकम रॅन्सेड, जेव्हा त्याच्यावर बुरशी वगैरे येते, हो की नाही, तेव्हा ते घाण होतात, त्याला घाण वास येत असतो. और हॅव ब्लॅक स्पॉट्स ऑन देम, किंवा त्याच्यावर जेव्हा ब्लॅक स्पॉट्स आपल्याला दिसतात याचाच अर्थ काय, ते खराब झालेले आहे, त्याला बुरशी फंगस लागलेला आहे. मग अशा वेळी आपण असे अन्नपदार्थ काय करतो, डिस्कार्ड करतो, फेकून देतो. नेक्स्ट, हाऊ डज फूड स्पॉइलेज अकर. अन्न बिघाड कसा होतो? विच आर द वेरियस फॅक्टर्स स्पॉइलिंग द फूड. स्पॉइलिंग, स्पॉइल म्हणजे काय, तर खराब होणे. अन्न खराब होण्यामागचे वेगवेगळे घटक कोणते आहेत, विविध घटक कोणते आहेत, फॅक्टर्स म्हणजे घटक. चला आन्सर पाहूयात की अन्न बिघाड नक्की होतात, उघडो तरी कसा, अन्न वाया तरी कसं जातं. फूड स्पॉइलेज अकर्स ड्यू टू मेनी रिझन्स. आता त्यामागची बरीच कारणे आहेत, त्यातील ही काही कारणे मी दिलेली आहेत. आता बरीच कारणे असल्यामुळे आन्सर थोडंसं लॉंग असणार आहे या क्वेश्चनचे. द रॉंग अँड केअरलेस ट्रान्सपोर्टेशन ऑफ द फूड स्टफ्स फ्रॉम द फार्म टू द कस्टमर कॅन कॉज फूड स्पॉइलेज. अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो. शेतापासून ते ग्राहकांपर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्न पदार्थांना इजा पोहोचू शकते, हो की नाही. जेव्हा शेतामधून शेतमाल हा कस्टमरपर्यंत पोहोचवला जातो तेव्हा ती जी ट्रान्सपोर्टेशन आहे, ती जी वाहतूक आहे, त्या वाहतुकीमध्ये सुद्धा बरेचसे अन्न पदार्थ हे खराब होतात. इम्प्रॉपर हँडलिंग स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन लीड्स टू मेजर स्पॉइलेज. अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. सम फूड स्टफ्स हॅव इंट्रिन्सिक फॅक्टर्स विच मेक्स देम पेरिशेबल. पेरिशेबल म्हणजे नाशवंत आणि इंट्रिन्सिक म्हणजे मूलतः, फॅक्टर्स म्हणजे घटक. काही अन्नपदार्थ असे असतात त्यांच्यामध्ये असे फॅक्टर्स असतात की ज्यामुळे ते नाशवंत होतात. मिल्क, मीठ एक्सेट्रा हॅव ॲसिडिक ऑर अल्कलाईन कंटेंट्स विच गेट स्पॉइल्ड सून.
जसे की मिल्क आणि मीठ यांच्यामध्ये ॲसिडिक अल्कलाईन कंटेंट्स आहेत, हे त्यांच्या मूलतः कंटेंट आहे, त्यांच्यात अंगभूतच असणारे, त्यामुळे ते पेरिशेबल आहे, ते लवकर खराब होतात. केमिकल रिॲक्शन्स अकर इन द फूड. कधी कधी काय होतं की अन्न पदार्थामध्ये केमिकल रिॲक्शन तयार व्हायला लागते, त्यामुळे तसं जे अन्न केमिकल रिॲक्शन झालेलं अन्न जर आपण खाल्लं तर आपली तब्येत सुद्धा बिघडते. मग ही केमिकल रिॲक्शन का होते त्यामध्ये, तर विशिष्ट प्रकारच्या धातूमध्ये जर आपण काही विशिष्ट असे अन्न पदार्थ शिजवले तर केमिकल रिॲक्शन तयार होते. जसे की आपण तांबे पितळ्याच्या भांड्यामध्ये टोमॅटो आंबलं असं शिजवलं, म्हणजे टोमॅटो टाकून आपण जर एखादी भाजी केली तर ती केमिकल रिॲक्शन तयार व्हायला लागते अन्न पदार्थामध्ये. सम आर रिॲक्टिव्ह टू द मेटल्स अँड दिस रिझल्ट्स इन टू प्रोडक्शन ऑफ हार्मफुल कंपाऊंड्स, आणि त्यामध्ये हार्मफुल कंपाऊंड्स तयार व्हायला लागतात केमिकल रिॲक्शनमुळे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम सराउंडिंग एअर वॉटर अँड लँड एंटर द फूड अँड कॉज देअर डिटेरिएशन. इन्सेक्ट्स ऑल्सो अटॅक अँड फूड अँड सच इन्फेस्टेड फूड इज बॅड फॉर हेल्थ. हवा, पाणी, जमीन यांमधील मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात, यामुळे सुद्धा अन्न बिघाड होतो आणि त्यामुळे आपली हेल्थ बिघडू शकते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन वुड यू यूज. फूड अन्नपदार्थ टिकवण्यासाठी, फूड प्रिझर्वेशनसाठी कोणत्या पद्धतींचा तुम्ही वापर करता, तर आन्सर पाहूयात. आय वुड यूज द फॉलोईंग मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. विच आर दे? फ्रीझिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकेजिंग, मेकिंग पिकल्स अँड जॅम्स. आता कैरी भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे, मग आता तिला टिकवून कसं ठेवणार, तर आपण लोणचं करतो, किंवा लिंबं आपल्याकडे भरपूर आहेत, मग त्या लिंबांना आपण कसं टिकवून ठेवणार. आपण काही काळासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो, बरोबर, काही काळासाठी ते फ्रीजमध्ये टिकून राहतील, पण काही वेळानंतर ते खराब व्हायला लागतील. पण भरपूर काळ आपल्याला जर लिंबू आणि कैरी टिकवून ठेवायचं असेल, किंवा इतरसुद्धा आपण गाजराचं सुद्धा लोणचं बनवतो, आवळ्याचं लोणचं बनवतो, या गोष्टी आपल्याला भरपूर वेळासाठी टिकवून ठेवायच्या असतील, तर आपण त्यापासून काय बनवतो, पिकल्स बनवतो. तसेच फ्रूट्सपासून आपण जॅम तयार करतो, टोमॅटोपासून आपण सॉस तयार करतो. चला नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 3. व्हॉट शॅल वी डू? देर आर वेंडर्स, वेंडर्स म्हणजे विक्रेते, सेलिंग अनकवर्ड स्वीटमीट्स इन ओपन प्लेसेस इन द मार्केट. काय दिलेलं आहे की बाजारात हे जे स्वीट मिठाई विकणारे विक्रेते आहेत ते उघड्यावर मिठाई विकतात, मग काय करता येईल आपल्याला. चला आन्सर सांगूयात आपण. द अनकवर्ड स्वीटमीट्स विच आर सोल्ड ऑन द रोड शुड नेव्हर बी इटन. अशा प्रकारच्या मिठाया ज्या उघड्यावर असतात त्या खाल्ल्या नाही पाहिजेत. दीज आर ऑलवेज इन्फेस्टेड विथ हाऊस फ्लाईज. या उघड्यावरच्या मिठाया, त्याच्यावर नेहमीच माशा बसलेल्या असतात. तुम्ही पाहिलं असेल समोसा जे उघडे असतात त्याला कव्हर केलेलं नसतं, त्याच्यावर माशा बसतात. अजून कशावर माशा असतात, तर जिलेबी, इतर ज्या मिठाया असतात त्यांच्यावर सुद्धा माशा बसलेल्या असतात, जर ते उघडे असतील तर. जर ते कव्हर असतील तर ते चांगले आहेत, पण जर कव्हर नाही आहेत, तसेच ते उघड्यावर विकले जात आहेत, तर मग त्याच्यावर माशा बसणारच. सच फूड इज कंटॅमिनेटेड, असं फूड दूषित असतं, अँड इज बॅड फॉर हेल्थ, आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. अकॉर्डिंग टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट 2006, सच वेंडर्स कॅन बी पनिश्ड. कायद्यानुसार अशा वेंडर्सला शिक्षा झाली पाहिजे किंवा शिक्षा होते. देअरफोर अ कंप्लेंट शुड बी रजिस्टर्ड अगेन्स्ट सच वेंडर्स विथ लोकल म्युन्सिपॅलिटी. त्यामुळे नगरपालिकेमध्ये असे जे विक्रेते आहेत त्यांच्या विरोधात आपण कंप्लेंट करायला हवी. वी मस्ट ऑल्सो पर्स्युएड अदर पीपल टू अवॉइड सच अनकवर्ड फूड. आपण इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा हे अन्न पदार्थ खायचे नाहीत असं सांगायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ पाणीपुरीवाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. पाणीपुरी तर आपण सगळेच जण खात असतो की नाही, सगळ्यांना आवडते पाणीपुरी, पण कशी पाणीपुरी खायची, जिथे स्वच्छता पाळली जाते अशा ठिकाणी, हो की नाही. चला आन्सर पाहूयात. वी शुड मेक अदर पीपल अवेअर अबाउट द पॉसिबल इफेक्ट्स ऑफ कन्झ्युमिंग डर्टी पाणीपुरी. अशा प्रकारची पाणीपुरी जर अस्वच्छ हाताने पाणीपुरीवाला पाणीपुरी बनवत असेल, किंवा आपल्याला माहिती आहे की त्याचे हात स्वच्छ नाही आहेत आणि इतर लोकांना माहीत नाही आहे, मग आपण इतर लोकांना सांगायला हवं की त्याचे हात स्वच्छ नाही आहेत, तो अस्वच्छ हाताने पाणीपुरी तुम्हाला सर्व्ह करत आहे, सो ती खाऊ नका. वी शुड ऑल्सो टेल द पाणीपुरीवाला टू क्लीन हिज हँड्स ॲज ही मे इन्फेक्ट मेनी पीपल विथ सच कंटॅमिनेशन. आपण पाणीपुरीवाल्याला सुद्धा सांगायला हवं की तुम्ही तुमचे हात स्वच्छ करा आणि मग पाणीपुरी द्या. वी हॅव परचेस्ड अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण खूप जास्त फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स विकत घेतलेले आहेत,
मग काय करू शकतो आपण? त्यांना आपल्याला प्रिझर्व तर करून ठेवावं लागणार ना, जर आपण व्यवस्थित ते ठेवलं नाही साठवून तर ते खराब होऊन जाणार. चला आन्सर पाहूयात. ऑल द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दॅट हॅव बीन परचेस्ड फ्रॉम द मार्केट शुड बी क्लीन्ड बाय थ्रू वॉशिंग, देन दे शुड टू वाईप्ड विथ अ क्लीन क्लॉथ. स्वच्छ धुतलं पाहिजे, मग कोरड्या फडक्याने ते कोरड्या आणि स्वच्छ फडक्याने ते पुसलं पाहिजे. इफ दे आर पेरिशेबल दे शुड बी स्टोर्ड इन रेफ्रिजरेटर इन अ प्रॉपर वे. आणि जर ते व्हेजिटेबल्स फ्रुट्स हे पेरिशेबल म्हणजे नाशवंत असतील, लगेच खराब होणारे असतील, तर त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून ठेवायला हवं. इफ देअर इज नो रेफ्रिजरेटर देन दीज शुड बी केप्ट इन पोरस बास्केट अँड कवर्ड ओवर विथ पेपर ऑर क्लीन क्लॉथ. जर रेफ्रिजरेटर नसेल तर छिद्र असेल, टोपली असते की नाही, त्या टोपलीमध्ये हे कवर करून ठेवायला हवेत. नेक्स्ट पाहूयात. वी नीड टू प्रोटेक्ट फूड स्टफ्स फ्रॉम पेट्स लाईक रॅट्स, कॉक्रोचेस, वॉल लिझार्ड्स एक्सेट्रा. काय दिलेलं आहे की उंदीर, झुरळे किंवा पाल इत्यादी कीटकांपासून अन्न पदार्थांचे संरक्षण करणे आवश्यक का आहे? चला आन्सर पाहूयात. द फूड स्टफ्स शुड बी स्टोर्ड इन अ सेफ अँड क्लीन प्लेस. द प्लेस ऑफ स्टोरेज शुड बी क्लीन, प्रोटेक्टेड अँड कवर्ड. जिथे आपण अन्नपदार्थ ठेवतो ती जागा स्वच्छ असली पाहिजे, सुरक्षित असली पाहिजे आणि कवर्ड असली पाहिजे. कीपिंग देम इन रेफ्रिजरेटर ऑर फूड कबर्ड्स इज अ बेटर वे ऑफ प्रोटेक्शन. रेफ्रिजरेटरमध्ये आपण व्यवस्थित, रेफ्रिजरेटर कसा असतो, क्लीन असतो, ओके नाही, आणि कवर्ड असतो, तिथे झुरळं, उंदीर, पाळी अशा प्रकारच्या जे जे कीटक आहेत ते आतमध्ये जात नाहीत. मग रेफ्रिजरेटरमध्ये आपण अन्न पदार्थ स्टोअर करून ठेवू शकतो किंवा फूडचं जे कबर्ड असतं तिथे सुद्धा व्यवस्थित आपण आपले अन्न पदार्थ ठेवू शकतो. नेक्स्ट आन्सर पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द ऑड मॅन आउट. सॉल्ट, व्हिनेगर, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेंझॉल. आता यामध्ये ऑड मॅन आउट काय येणार? हे सगळे प्रिझर्वेटिव्ह आहेत, राईट? सॉल्ट, व्हिनेगर, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेंझॉल. पण यामध्ये एक ऑड मॅन आउट आहे. कोण आहे? सॉल्ट आहे. का सॉल्ट आहे? कारण जरी हे सगळे प्रिझर्वेटिव्ह असले तरी सॉल्ट हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि इतर हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. नेक्स्ट आहे लाखी डाळ, ब्रिक डस्ट, मेटनेल येल्लो, टर्मरिक पावडर. आता यामध्ये लाखी डाळ, ब्रिक डस्ट आणि मेटनेल येल्लो हे काय आहेत? अडल्टरंट आहेत, भेसळ करणारे पदार्थ आहेत. तर टर्मरिक पावडर हे भेसळीसाठी वापरलं जातं का? तर नाही. सो टर्मरिक पावडर येणार ऑड मॅन आउट. बनाना, ॲपल, ग्वावा, आमंड. यामध्ये बनाना, ॲपल, ग्वावा हे पेरिशेबल फ्रुट्स आहेत आणि आमंड हे पेरिशेबल नाही आहे. सो आमंड येणार ऑड मॅन आउट. स्टोरिंग, फ्रीझिंग, सेटलिंग, ड्राईंग. आता इथे फ्रीझिंग, सेटलिंग, ड्राईंग या स्टोअर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बरोबर? म्हणून इथे ऑड मॅन आउट येणार स्टोरिंग. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. कम्प्लीट द चार्ट बिलो. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. या कॉलममध्ये फूडस्टफ्स आहेत आणि इथे ॲडल्टरंट्स आहेत म्हणजे भेसळ. आता मेटनेल येल्लो हे कशामध्ये वापरलं जातं भेसळ करण्यासाठी? तर टर्मरिक पावडरमध्ये. सो इथे येणार टर्मरिक पावडर. ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर म्हणजे घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये काळी मिरी असते. तुमच्या आईला विचारा ब्लॅक पेपर कसं असतं, काळी मिरी कशी असते. तुमची आई दाखवेल काळी मिरी कशी असते. मग त्यामध्ये भेसळ करण्यासाठी पपयाच्या बिया वापरल्या जातात. हे पहा, सीड्स ऑफ पपया. नेक्स्ट आयन फिलिंग्स. आयन फिलिंग्स कशामध्ये वापरल्या जातात? तर रव्यामध्ये. हनी. हनीमध्ये गुळाचं पाणी वापरलं जातं भेसळ करण्यासाठी. सो वॉटर ऑफ जॅगरी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन वाय दिस हॅपन्स अँड सजेस्ट पॉसिबल रेमेडीज. हे का होतं आणि त्यासाठी पॉसिबल रेमेडीज, उपाय सुचवायचे आहेत. क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे काय? क्वालिटी म्हणजे काय? तर दर्जा, अन्नाचा दर्जा खराब झाला तर फूड वेस्टेज होतं, त्याला क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड असे म्हणतात. चला आन्सर पाहूयात. द डिटेरिओरेशन ऑफ क्वालिटी ऑफ द फूड रिझल्ट्स इन टू क्वालिटेटिव्ह वेस्टेज. फॉलोइंग आर द रिझन ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता हे वेस्टेज का होतं? युझिंग रॉंग मेथड्स ऑर प्रोटेक्शन ऑफ फूड. अन्न प्रोटेक्ट करण्यासाठीच्या ज्या पद्धती आहेत त्या चुकीच्या पद्धती वापरल्यामुळे अन्न खराब होतं. एक्सेस यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज. फूड प्रिझर्व करण्यासाठी जास्त फूड प्रिझर्वेटिव्हचा वापर केला तरीसुद्धा अन्नाचा जो दर्जा आहे, जी गुणवत्ता आहे, ती खराब होते. ओव्हर कुकिंग ऑफ फूड. अन्नपदार्थ खूप जास्त शिजवले की त्यातले न्यूट्रियंट सगळे मरून जातात. वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. आता ज्या पालेभाज्या आहेत किंवा ज्या फळभाज्या आहेत त्या कट केल्यानंतर मग धुणे, त्यामुळे काय होतं? कट केल्यानंतर धुतल्यामुळे त्यातले जे गुणधर्म आहेत भाज्यांच्यामधले, फळभाज्यांमधले, ते गुणधर्म सगळे पाण्याबरोबर वाहून जातात.
miscalculation of the time required to transport food from producers to consumers. आता जो टाईम लागतो प्रोड्युसरपासून कन्झ्युमर्सपर्यंत कस्टमर्सपर्यंत भाजीपाला नेण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तो टाईम जर चुकला तर काय होतं. आता 2 तासामध्ये एखादी भाजी कस्टमरकडे पोचवायची असेल त्या 2 तासाच्याऐवजी जर 6 तास लागले किंवा अख्खा 1 दिवस लागला तर ती जी भाजी आहे ती खराब होऊन जाते, त्याच्यातली क्वालिटी खराब होते. ओके ने मिसहँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज. ग्रेप्स आणि मँगोज यांना यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. जर ते व्यवस्थित हँडल केले नाहीत मँगोजला ग्रेप्सला व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवलं नाही आणि त्यांचं ट्रान्सपोर्ट केलं नाही तर ते खराब होऊन जातात. आता रेमेडीज पाहूयात. फाइंडिंग आउट द फॅक्टर्स दॅट आर कॉजिंग फूड स्पॉयलेज. आता त्याच्यावर उपाय काय आहे. या सगळ्या गोष्टी घडतात बरोबर आहे. फूडची क्वालिटी फूडचा दर्जा हा खराब होतो. कशाकशामुळे खराब होतो ते आपण पाहिले. मग त्याच्यावर उपाय काय तर कशामुळे खराब होतो आहे माल जो आहे तो कशामुळे खराब होतो आहे त्याचं कारण शोधून काढणे आणि मग उपाय करणे. द रॉंग प्रॅक्टिसेस इन द किचन अबाउट स्टोरेज अँड कुकिंग ऑफ फूड शुड बी चेंज्ड. अन्नपदार्थ साठवून ठेवण्याची तसेच ते शिजवण्याची जी पद्धत आहे ती चुकीची असेल तर ती बदलायला हवी. प्रॉपर हँडलिंग ऑफ द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स वाईल ब्रिंगिंग देम फ्रॉम मार्केट. जेव्हा आपण मार्केटमधून फ्रूट्स व्हेजिटेबल्स घेऊन येतो तेव्हा ते व्यवस्थित आणले पाहिजेत नाहीतर ते खराब होतात. द कुक्ड राईस इज अंडरडन. जो शिजवलेला भात आहे तांदूळ आहे तो झालेला नाही शिजला नाही मग काय करता येईल किंवा असं का होतं. असं का होतं ते आधी सांगायचं आणि मग रेमेडी सांगायची. When the sufficient water is not added while cooking the rice, then it may remain underdone. जर तांदळामध्ये सफिशियंट पुरेसं पाणी आपण टाकलं नाही शिजण्यासाठी तर तो कच्चाच राहतो. ओके ने मग त्यावर काय उपाय आहे तर त्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा तो स्टीम करू शकतो. द अंडरडन राईस मे बी स्टीम्ड अगेन आफ्टर ॲडिंग सम वॉटर. द व्हीट दॅट वॉज बॉट इज अ बिट मॉइस्ट. जो गहू घरी आणलेला आहे तो थोडासा मॉइस्ट आहे ओलसर आहे. तो ओलसर का असणार. आपण दुकानातून जेव्हा गहू विकत घेत असतो तेव्हा तिथे जर तो प्रॉपर पद्धतीने साठवलेला नसेल तर तो अशा प्रकारे मॉइस्ट असू शकतो. द व्हीट बॉट फ्रॉम मार्केट मे नॉट हॅव बीन स्टोअर प्रॉपरली. तिथे जो मार्केटमधून आपण व्हीट आणलेला आहे तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवला नसेल. ड्युरिंग रेनी सीझन वेन देअर इज ह्युमिड ॲटमॉस्फिअर द व्हीट बिकम्स डॅम्प. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा वातावरण कसं असतं ह्युमिड असतं मॉइश्चर असतं हो की नाही वातावरणामध्ये. मग अशा वेळी व्हीट थोडासा डॅम्प असू शकतो. वेन द व्हीट इज ब्रॉट होम इट मे बिकम डॅम्प ड्यू टू फॉल्टी ट्रान्सपोर्टेशन. फॉल्टी चुकीच्या वाहतुकीमुळे सुद्धा असा डॅम्प असू शकतो व्हीट. सो रेमेडी काय आहे त्याच्यावर तर उन्हात वाळवणे छान. द व्हीट शुड नॉट बी टच्ड बाय वेट हँड. ओल्या हातांनी गव्हाला हात लावायचा नाही. इट शुड बी ड्राईड इन सन फॉर 4 to 5 times. देन द ड्राईड व्हीट शुड बी प्लेस्ड इन क्लीन ड्राय अँड एअरटाईट कंटेनर्स. द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सार ऑर स्लाईटली बीटर. योगर्ट म्हणजे दही. दह्याची जी चव आहे ती खूप आंबट लागतंय दही किंवा थोडंसं कडूसुद्धा लागतंय. का असं होतं चला पाहूयात. योगर्ट इज सेट बाय युझिंग द कल्चर ऑफ प्रिव्हियस कर्ड. आपलं माहीत आहे की आपण दही नवीन दही कसं लावतो विरजनाचा वापर करतो. आधीचं विरजन आपण वापरतो आणि मग नवीन दही लावत असतो. इफ दिस कल्चर इज बॅड आणि जर हे विरजन खराब असेल तर मग दही खूप आंबट किंवा कडू होऊ शकतं. इट मे रिझल्ट इन टू सार ऑर बीटर कर्ड. इफ द योगर्ट इज स्टोअर्ड फॉर अ लॉंग टाईम इट मे टर्न सार ऑर बीटर. जर खूप दिवसांचं दही असेल तरीसुद्धा दही आंबट किंवा कडू लागतं. स्टोरिंग इट ॲट इमप्रॉपर टेम्परेचर ऑल्सो रिझल्ट इन टू सिमिलर प्रॉब्लेम. जर इमप्रॉपर चुकीच्या टेम्परेचरमध्ये जर आपण दही ठेवलं तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग रेमेडी काय आहे तर छान ताक बनवायचे. थ्रो द बीटर योगर्ट जे कडू दही आहे ते टाकून देणे आणि जर आंबट असेल तर त्यापासून आपण ताक बनवू शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपण ते खाऊ शकतो. पण जर दही हे कडू लागत असेल तर ते खराब झालेलं आहे ते टाकून देणेच योग्य आहे. नेक्स्ट पाहूयात. कट फ्रूट्स हॅव टर्न ब्लॅक. जे कट करून ठेवलेले फ्रूट्स आहेत ते ब्लॅक होत आहेत. द ब्लॅक का होतात कारण त्याच्यावर केमिकल रिॲक्शन व्हायला स्टार्ट होते. द केमिकल रिॲक्शन्स स्टार्ट इन द कट फ्रूट्स विच मेक देम ब्लॅक. रेमेडी काय आहे मग. द पीसेस ऑफ कट फ्रूट्स शुड बी इमिडिएटली स्टोअर्ड इन अन एअरटाईट कंटेनर्स. एअरटाईट कंटेनर्समध्ये जर आपण हे कट फ्रूट्स ठेवले तर केमिकल रिॲक्शन होत नाही. सीझनिंग द फ्रूट्स
pieces with slight sugar or salt also prevents the blackness. जर आपण त्याच्यावर सॉल्ट किंवा शुगर टाकली तर अशा प्रकारे ते काळे पडत नाहीत. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 7. गिव रिझन्स. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 degree Celsius. 5 degree Celsius इतक्या टेम्परेचरवर जे फूड आहे ते सेफ राहतं, सुरक्षित राहतं. काय कारण आहे त्यामागचं? इन कोल्ड टेम्परेचर ऑफ 5 degree Celsius द रिॲक्शन्स कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स डू नॉट टेक प्लेस. जे रिॲक्शन होत असते सूक्ष्म जंतूंमुळे ती होत नाही. कधी होत नाही? जेव्हा टेम्परेचर 5 degree Celsius असतं तेव्हा. बॅक्टेरिया फंगी विच स्पॉइल द फूड आर इनॲक्टिव्ह ॲट सच लेस टेम्परेचर. बॅक्टेरिया फंगी हे इनॲक्टिव्ह होतात, त्यांना इतक्या कमी टेम्परेचरवर ते फूडवर रिॲक्ट होऊ शकत नाहीत. देअरफोर फूड स्टफ्स रिमेन सेफ ॲट दिस टेम्परेचर. आणि त्यामुळेच 5 degree Celsiusवर फूड हे सेफ राहतं, खराब होत नाही. नाव डेज फूड इज सर्व्ड बुफे स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग्स. जेव्हा मोठे समारंभ असतात त्या समारंभांमध्ये बुफे स्टाईलमध्ये जेवण दिले जाते. काय कारण आहे त्यामागचे? बुफे स्टाईल इज इंट्रोड्यूस्ड टू प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड सेव्ह द फूड. का ही पद्धत इंट्रोड्यूस केली गेली बुफे स्टाईलची? तुम्हाला माहीत आहे ना बुफे स्टाईल, यामध्ये काय असतं? आपला जेवढं जेवण हवं तेवढंच प्लेटमध्ये घ्यायला आपल्याला सांगितलं जातं. ओके नाही, त्यामुळे फूड वेस्टेज होत नाही. पीपल आर एक्सपेक्टेड टू टेक द अमाऊंट ऑफ फूड दॅट दे कॅन कन्झ्युम. जेवढं ते खाऊ शकतील तेवढंच प्लेटमध्ये घेण्यासाठी त्यांना प्रेरित केलं जातं. जास्तीचं अन्न प्लेटमध्ये घेऊ नका असं म्हटलं जातं. द ट्रेडिशनल मेथड ऑफ सर्विंग द फूड रिझल्ट्स इन टू वेस्टेज अँड हेन्स नाव डेज फूड इज सर्व्ड बुफे स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग्स. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.